मराठा खडा तो सरकार से बडा हे म्हण महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच सहा महिन्यापासून सुरू आहे मनोज जरांगे पाटलांनी मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून अंतर्वली सराठी येथे आंदोलन उपोषण सुरू केलेलं होतं मात्र ते प्रकरण पेटलं फडणवीसांमुळे कारण फडणवीसांच्या आदेशांमुळे पोलीस खात्यानं मराठ्यांवर लाठीचार्ज केले आणि महाराष्ट्रभर त्याचे परिणाम पाहायला मिळाले महाराष्ट्र शासनाच्या एस टी बसेस फोडल्या गेल्या सरकारी मालमत्ता तर आमदार खासदारांचे देखील फोडले गेले प्रकरण पेटत गेलं मात्र तेच फडणवीसांना जरांगी पाटलांनी सांगितलं फडणवीस मराठ्यांचा अंत पाहू नको मराठ्यांच्या नांदी लागू नको कारण सध्या आता मराठे मुंबईकडे रवाना झालेले आहे सरकारला वेळ दिला सरकारनं वेळेत काहीच काम केलं नाही त्यामुळे आता शेवटचं आंदोलन म्हणजे पुन्हा एकदा मराठ्यांचं अर्मरन उपोषण हे उपोषण आता सुरू होत आहे आणि फडणवीसांनी सांगितलं की मराठ्यांचे ट्रॅक्टर मुंबईत घुसू देणार नाही मात्र मराठ्यांचे ट्रॅक्टर जर फडणवीसांनी अडवले तर फडणवीसांच्या घरावर ट्रॅक्टर सगट मोर्चा काढू असा इशारा फडणवीसांनी जरांगे पाटलांना दिला फडणवीस सातत्यानं विरोधात बोलत आहे मराठ्यांना पाटील देखील माघार घ्यायला तयार नाही जोपर्यंत आरक्षण नाही तो माघार नाही अशा स्पष्ट शब्दात जरांगे पाटलांनी सांगितलं मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय आता येणाऱ्या काळामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळेल का कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय महाराष्ट्र